ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. चिंचवाडच्या कुस्ती मैदानात श्रीमंत भोसले विजयी. श्री वाघजाई यात्रेनिमित्त आयोजित मैदानात 50 अधिक कुस्त्या. चिंचवाड तालुका शिरोळीतील श्री वाघजाई यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती मैदानात पैलवान श्रीमंत भोसले व पैलवान शुभम कोळेकर यांच्यात कुस्ती झाली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या कुस्तीमध्ये शुभम कोळेकर जखमी झाल्याने श्रीमंत भोसले यांना गुणावर विजयी घोषित करण्यात आलं व त्यांना श्री गुरुदत्त शुगर्स केसरी गदा देण्यात आली. या मैदानात 50 अधिक छोट्या मोठ्या कुस्त्या झाल्या. कुस्ती पाहण्यासाठी कुस्ती शौकीनांनी मोठी गर्दी केली होती. चिंचवाड येथे श्री वाघजाई यात्रेनिमित्त दरवर्षीप्रमाणे भव्य निकाली कुस्त्यांची मैदान आयोजित करण्यात आली होती. कुस्ती मैदानाचे उद्घाटन गुरुदत्त शुगर्सचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल खाडगे व नारायण मोहिते यांच्या हस्ते करण्यात आलं. प्रारंभी लहान गटातील व मध्यम गटातील चटकदार कुस्त्या झाल्या. 2 कुस्ती पैलवान प्रशांत जगताप विरुद्ध पैलवान सतपाल नागा टिळक यांच्यात झाली. यामध्ये जगताप यांनी सवारी डावावर टिळक यांना आसमान दाखवले. 3 कुस्ती पैलवान बाबा रानके विरुद्ध पैलवान करण द्रोहे यांच्यात झाली. अटीतटीच्या लढतीत करण द्रोहे यांना गुणावर विजयी घोषित करण्यात आलं. विजयी पैलवानांना गुरुदत्त शुगर्सच्या अध्यक्ष माधवराव घाडगे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी सरपंच जालिंदर ठोंके, बजरंग खामकर, सुरेश गोंधळे, संदीप पाटोळे, अभय चौगुले, विठ्ठल घाडगे, पंकज चौगुले, विजय गोंधळे, कुमार माने यांच्यासह कुस्ती शौकीन उपस्थित होते. कुस्ती स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सुनील चव्हाण, शरद गोंधळे, युवराज गोंधळे, संदीप कदम, संतोष गोंधळे, प्रकाश पाटोळे, सुशील कदम, नायकू गोंधळे यांनी परिश्रम घेतले. महानकारी न्यूजसाठी कृष्णा तेगन्ना, चिंचवाड.